नमस्कार, मैं हूं जटाशंकर सिंह। आइए देखते हैं मेट्रो इंडिया न्यूज, हर खबर पर खास नजर। अगाड़ी सरकार, अगाड़ी सरकार, ठाकरे सरकार, बोगस सरकार, लवाड़ सरकार, हर अगाड़ी सरकार का कायदा व सुव्यवस्थेची लगतर या महाराष्ट्राच्या वेशीवर टांगणाऱ्या सरकारचा निषेध, गृहमंत्री म्हणून पोलिसांना खंडणी वसूल करणाऱ्या सांगणाऱ्या सरकारचा निषेध। महाराष्ट्राचे गृहमंत्री श्री अनिल देशमुख यांच्यावर ज्या पद्धतीने पूर्व आयुक्त श्री परमबीर सिंह यांनी 100 कोटी रुपये वसुलीचा आरोप केला आहे आणि त्या आरोपामधील तथ्य आणि त्या ईमेलमधील तथ्य जर तपासून पाहिले असता हे लक्षात येत आहे की प्रथमदर्शनी या महाराष्ट्राचे गृहमंत्री श्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि राजीनामा देऊन एका उच्चस्तरीय चौकशीला त्यांनी सामोरे जायला पाहिजे। पण कोणत्याही परिस्थितीमध्ये राजीनामा द्यायचा नाही। सन्माननीय श्री जयंत पाटील यांचं कालचं वक्तव्य असं आहे की राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, तर यांना राजीनामा न देण्याची कारणं कोणती? त्यामुळे आज भारतीय जनता पार्टी पूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन करते आहे। भारतीय जनता पार्टी जनतेच्या प्रामाणिकपणाशी, जनतेसाठी, जनतेच्या सेवेसाठी ज्या पद्धतीने पोलिसांनी काम करायला पाहिजे त्या पोलिसांना एका वेगळ्या दृष्टीने वेगळ्या मार्गावर नेण्याचं काम या भ्रष्ट अशा गृहमंत्री अनिल देशमुखांनी केलं आहे। म्हणून अनिल देशमुख यांचा राजीनामा भारतीय जनता पार्टी मागते। पण सर, म्हणून मुद्दा म्हणून हा आरोप करण्यात येतो का? साधारणतः तुम्ही लक्षात घ्या, अँटालियाचं प्रकरण घडलं कधी? 25 फेब्रुवारीला स्फोटकाची गाडी सापडली। 25 फेब्रुवारीला स्फोटक सापडल्यानंतर 17-18 तारखेला त्यांना निलंबित केलं, म्हणजे त्यांना बदली केलं गेलं। आणि जर ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये विधानसभेमध्ये काय घडलं त्याचा मी पण साक्षीदार आहे। ज्या गृहमंत्र्यांना रायपूर कोणत्या शहर, रायपूर हे शहर कोणत्या राज्यामध्ये येतं ते माहिती नाही, ते पण आपण समजू शकतो। पण विधानसभेमध्ये उठायचं आणि रायपूर हे मध्य प्रदेशामध्ये यायचं असं बिनदिक्कतपणे खोटं सांगणारे हे गृहमंत्री, त्यावेळेला जेव्हा या मनसुख हिरेनचा मृतदेह मिळाल्यानंतर त्याची ती आत्महत्या होती की हत्या होती याच्या निष्कर्षापर्यंत पोचायच्या आधीच त्यांनी ते गुढ स्वतःच उकलून टाकलं होतं, त्यामुळे कोणतीही माहिती नाही, कोणत्याही माहितीचा आधार नाही। आणि असा आधाराविना हा गृहमंत्री श्री अनिल देशमुख संपूर्ण महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्थेची लखतरं ही महाराष्ट्राच्या वेशीवर टांगून ठेवली आहे।